हॅलो आणि नमस्कार अॅग्रिकॉस ऑलमोस्ट आता आपली जी तयारी आहे एमसीआर पीजीसी टी दोन हजार चोवीसची जी तयारी आहे ही ऑलमोस्ट आता सगळ्या स्टुडंट्सची अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या असलेल्या जेवढा काही आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे या अभ्यासाला आपल्याला नेमकं टॅली करणं किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्याला केलेल्या अभ्यासाला अनालिसिस करणं की आपण कुठपर्यंत पोहोचलोय कशा पद्धतीनं पोचलोय याची प्रॅक्टिस करणं सराव करणं हा शेवटच्या महिन्यामध्ये खूप एक महत्वाचा फॅक्टर ठरतो Uh, MCR ची डेट जशी पुढे गेली तशी हळूहळू विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा आनंद झाला पण सगळ्यात शेवटी अजून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली ते म्हणजे काय की हळूहळू विद्यार्थी जे आहेत uh, हे कुठेतरी uh, अभ्यास करत असताना की सर वेळ मिळाला त्या वेळेचा एक सदुपयोग किंवा व्यवस्थित वेळेचं नियोजन विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने इन बिटवीन आता करता आलेलं नव्हतं मग आता या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत एक शेवटचा महिना आपल्या हातात राहिलेला आहे म्हणजे एक शेवटचा महत्वाचा असलेला अंतिम प्रहार किंवा एक शेवटचा गाव घालण्यासाठी आपण सारथी एज्युकेशन कडून एक न भूतो ना, ना भविष्य अशा पद्धतीची एक बॅच तुमच्यासाठी आपण लॉन्च करतोय ते म्हणजे एमसीआर दोन हजार चोवीस सिरीज अँड रिव्हिजन बॅच टू पॉईंट झिरो आता या बॅचची ची फीज जसं तुम्ही हेडिंगमध्येच बसू शकता की या बॅच ची फीज जी ही फक्त आणि फक्त सातशे रुपये ठेवलेली आहे याचं रिझनही असं की या बॅचची ची सुद्धा फक्त दोन महिन्यांसाठी आहे म्हणजे जोपर्यंत तुमची एक्झाम संपत नाही तोपर्यंत या बॅचची व्हॅलिडी असेल सर नेमकं बॅचच्या बाबतीत काय काय फीचर्स असतील सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट या बॅच मध्ये तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट म्हणजे अॅग्रॉनॉमीच्या असतील तर एग्रोनॉमीच्या टॉपिक वाईज टेस्ट त्या टेस्ट आ, यासेल, यासेल, चा अॅनालिसिस फॉरेस्ट्री असेल हॉर्टी असेल किंवा बाकीचे सब्जेक्ट असतील त्यांच्या टॉपिक वाईज टेस्ट आणि त्याच्या ॲनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतील रेकॉर्डेड मध्ये दुसरी महत्वाची गोष्ट या प्रत्येक विषयाचं रिव्हिजन लेक्चर जसं अग्रॉनॉमी आहे हॉर्टिकल्चर आहे सॉइल सायन्स आहे इकॉनॉमिक्स आहे एक्सटेंशन आहे एंटमॉलॉजी आहे पॅथॉलॉजी आहे त्या त्या रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीने त्या प्रत्येक विषयाचं रिव्हिजन लेक्चर हे दीड तास दोन तास किंवा तीन तास या पद्धतीने कॉम्पॅक्ट सेशन जे आहेत त्या विषयाच्या बाबतीत घेतलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये मिळतील म्हणजे स्पेशल रिव्हिजन लेक्चर झाल्या जसं आपण पाहिलं सत्तर प्लस टॉपिक वाईज टेस्ट असतील किंवा कॉम्बो टेस्ट असतील प्लस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की मे महिन्यामध्ये होणाऱ्या ज्या लाईव्ह टेस्ट असतील की मे महिन्यामध्ये फुल लेन टेस्ट असतील ह्या फुल लेन टेस्ट सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार थाल। आहेत शंभर प्लस क्वेश्चन्स हे प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला टॉपिक वाईज मध्ये प्रोवाइड केल्या जातील टॉपिक वाईज टेस्ट असतील फुल लेन टेस्ट असतील कॉम्बो टेस्ट असतील या सगळ्या टेस्ट फिफ्थ डीन कमिटीच्या अनुसारच काढून त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की वीस टक्के सिलेबसवरती स्पेशली जो फोकस आपण करतो ते सुद्धा जसं तुम्ही सारथीच्या असल्या जुन्या स्टुडंटला विचारू शकता की तुम्ही त्यांना सारथीमध्ये फॉरेस्ट्री सहित सगळे लेक्चर्स म्हणजे एक्सटेंशन इकॉनॉमिक सोबत सोबत म्हणजे जे ट्वेंटी पर्सेंट मध्ये सिलेबस येतो तो ट्वेंटी पर्सेंटचा सिलेबस जो आहे तो आपण कम्प्लीट करतोय बरं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सर या टेस्ट सोबत सोबत जसं जसं तुमचं टॉपिक असेल या टेस्ट तर होतील अनालिसिस तर होतच राहील पण याच्यासोबत सोबत दररोज संध्याकाळी एक टेलिग्राम सेशन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे की एक टेलिग्राम सेशन दररोज संध्याकाळी नऊ वाजता जे जे टॉपिक महत्वाचे असतील त्या टॉपिकवरती चाळीस प्रश्न पन्नास प्रश्न शंभर प्रश्न अशा पद्धतीने मे महिन्यात एक ताकदनं आपण टेलिग्राम सेशन सुद्धा कंडक्ट करणार आहोत कारण काय जे काही आपण रिडिंग आतापर्यंत केलेलं त्याचं इम्प्लिमेंटेशन किती चांगल्या पद्धतीनं मग ऑप्शन इलिमिनेट कसे करायचे ऑप्शन करेक्ट कसे काढायचे अंदाजी उत्तर कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो किंवा एक परफेक्ट उत्तर कशा पद्धतीचं असतो या सगळ्या गोष्टी टेलिग्राम सेशन असतील किंवा आपल्या टेस्ट सिरीज अनालिसिसच्या मदतीनं आपण पाहू शकतो म्हणून ही टेस्ट सिरीज महत्वाची आहे स्टार्ट कधी होत आहे व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बट बावीस एप्रिल पासून बावीस एप्रिल पासून बावीस एप्रिल पासूनच आपण ही बॅच चालू करतोय बावीस एप्रिल पासून ही बॅच चालू करतोय म्हणजे उद्यापासून अर्थातच काय तर बावीस एप्रिल पासून ही बॅच आपण स्टार्ट करतोय सर कशा पद्धतीने बॅच बाय करता येईल सारथी एज्युकेशनचं आपलं जे ॲप आहे जे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये सुद्धा मध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली असेल सारथी एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करायचे त्याच्यामध्ये एम सीआर टी टेस्ट सिरीज दोन हजार चोवीस टू पॉईंट झिरो या बॅचला तुम्हाला कोर्सला बाय नावला क्लिक करायचंय आणि बाय करायचे आतमध्ये गेल्यानंतर ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट तुम्हाला सगळ्या टेस्ट ॲनालिसिस प्लस सोबत सोबत तुम्हाला एक त्या ठिकाणी टेलिग्राम नावचं ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करायचं तिथून टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवर तिथे घेऊन जाईल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून टेलिग्रामला जॉईन करता येईल आणि टेस्ट सुद्धा देऊन ॲनालिसिस सुद्धा करता येईल त्याच ॲनालिसिसच्या असलेल्या व्हिडिओजमध्ये सुद्धा किंवा त्याच ठिकाणी तुम्हाला कंप्लीट रिव्हिजन मध्ये कंप्लीट रिव्हिजन सेशन सुद्धा प्रोव्हाइड केल्या गेलेले असतील म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट रिव्हिजन सेशन सुद्धा आहे याच्यासोबत सोबत कंप्लीटली तुम्हाला टेस्ट सुद्धा आहेत त्या टेस्टच्या अनालिसिस सुद्धा आहेत प्रॅक्टिस टेस्ट आहेत फुल लेन टेस्ट आहेत आणि फुल लेन टेस्ट ह्या मे महिन्यामध्ये होणाऱ्या जेवढ्या फुल एन टेस्ट आहेत त्या ऑलमोस्ट फुल एन टेस्ट सगळ्याच्या सगळ्या ले फुल एन टेस्ट तुम्हाला या असलेल्या कोर्समध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत फीस फक्त आणि फक्त सातशे रुपये फीस आहे कारण व्हॅलिडिटी याची फक्त दोन महिन्याची असणार आहे सातशे रुपये फीस तुम्हाला या ची असणार आहे सर कशा पद्धतीनं करायची हे तुम्हाला मी आता सांगितलं किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट टेस्ट सिरीज परचेस करत असताना सारथी एज्युकेशन ऍप डाऊनलोड करा तिथे तुम्हाला विचारेल एमसीआर सिलेक्ट करा एमसीआर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला टिपिकली कोर्स मध्ये घेऊन जाईल कोर्सेस मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कोर्सेसला क्लिक केल्यानंतर सगळ्यात वरती तुम्हाला एमसीआर पीजीसीटी दोन हजार चोवीस टू पॉइंट झिरो ही बॅच तुम्हाला दिसेल त्या बॅचला क्लिक करा बायनो क्लिक करून बाय करून घ्या आतमध्ये बाय डिफॉल्ट तुम्हाला टेस्ट आणि असलेले वेगवेगळे सब्जेक्ट त्या सब्जेक्टनुसार तुम्हाला त्या टेस्टच्या असलेल्या ॲनालिसिस ह्या प्रॉपर पद्धतीने ॲपमध्ये मिळतील पण सर मला तरीही अडचण आली तर मग अशा कंडिशनमध्ये मी काय करायला पाहिजे मी माझा नंबर तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करून देतो की नंबर जो आहे सेवन सेवन फोर फाईव्ह माझा नंबर जो आहे सेवन सेवन फोर फाईव्ह झिरो वन वन सेवन सिक्स नाईन हा माझा नंबर आहे नाव सिद्धेश्वर कुंगे तुम्ही या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता की मला सर टेस्ट देतोय मी या, या पद्धतीने अडचण येते अशा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय फॅकल्टी ज्या वेगवेगळ्या आहेत एज्युकेशनला मी स्वतः निकम सर आहेत शिवणकर मॅडम आहेत दिपाली मॅडम आहेत अक्षमीर गोडे सर आहेत शुभम दराडे सर आहेत आकाश पाटील सर आहेत आणि यांच्या सोबत सोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट गेल्या वर्षी एम चे जे टॉपर होते शुभम पोहेकर सर ते सुद्धा मे महिन्यामध्ये तुमच्या टेस्ट ज्या आहेत हे कंडक्ट करणार आहेत की सर एक्झॅक्टली पेपरच्या दृष्टीने अभ्यास केल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे ऑल महाराष्ट्र रँक सेकंड त्याच्यानंतर ते म्हणजे अॅग्रिकल्चरमध्ये आणि बाकी सगळ्या विषयांमध्ये ऑलमोस्ट ऑल इंडिया ऑल महाराष्ट्र रँक वन घेतलेले शुभम पोहेकर सर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टेस्ट आणि अनालिसिस जे आहेत हे तुमचे कंडक्ट करणार आहेत मे महिन्यामध्ये त्यामुळे या होणाऱ्या एक महिन्याच्या असलेल्या पूर्ण या सत्रांना तुम्ही व्यवस्थित अटेंड कराल स्पेशल लेक्चर्स अटेंड कराल टेस्ट द्याल अनालिसिस कराल आणि भरपूर सराव करून तुम्ही असलेल्या जून महिन्यातल्या असलेल्या आपल्या जे फायनल एक्झामिनेशन आहेत एमसीआरच्या याला अटेम्प्ट कराल अशी अपेक्षा करतो सर आ, जर सपोज मला टेस्ट घेताना किंवा काही अडचण आधीच तर काय मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं की हा माझा नंबर आहे सेव्हन सेव्हन फोर फाईव्ह झिरो वन वन सेव्हन सिक्स नाईन कॉल करू शकता सारथी एग्री या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अपडेटेड असलेल्या कंटेंटसाठी सारथी एम या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा विश ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच